श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर यांच्या 10व्या पुण्यतिथी निमित्त देवसागर साधक समाज शिवाजीनगर गवाण नावे न्हावेखाडी यांच्या वतीने आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संयोजनाखाली गवाण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे 2 दिवस आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी श्री निवृत्तीबुवा चौधरी यांनी भजन सादर केले. तसेच पुण्यतिथी निमित्ताने माऊलींवर शिवाजीनगर येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर यांनी दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ नेते YT देशमुख, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, भरत ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, राजेंद्र पाटील, वसंत पाटील, विजय घरत, किसन मोकल, कल्पना ठाकूर, रमन शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जे भक्तांची पिढी याच्यासारखी तयार होत असते आणि त्याप्रमाणे हे जे पुढे येत आहेत तर एकामागून एक ही परंपरा साधू संतांची परंपरा ती चालू असते. आपण असं होतं ज्ञान देव रचिला पाया तुका झाला असे कळसं, तर तशा एकामागून एक सर्व संत मजन हे भरपूर झालेले आहेत आणि त्यांनी जी रस्ता दाखवलेला आहे तो रस्ता आपल्या परीनं आपल्या ह्याप्रमाणे आपण इथं करायला पाहिजेला आहे. आणि त्या दृष्टीनं दरवर्षी आपण माताजी पिताजींची पुण्यतिथी साजरी करत असतो. आपण सर्व येता भजन कीर्तन करता या आमच्या आनंदामध्ये सहभागी होता, माताजीच्या नामस्मरणामध्ये सहभागी होता. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.